विकासाच्या कामापेक्षा एकमेकाची आडवाआडी एकमेकाची जेरा खोटे केसेस दाखल करायच्या खोट्या दा केसेस दाखल करून त्यांना कुठंतरी आपल्याला जाळ्यात सापडायचं आणि आपल्याबरोबर कसं यायचं असा प्रयत्न करण्याचं काम मला असं वाटतं पाच वर्षाच्या सत्तेच्या काळामध्येच पाहायला मिळण्याचं काम होतं मागच्या लोकप्रतिनिधींनी एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अनेक एक लोकांना आश्वासनं केलं भावनिक केलं आणि भावनेच्या पोटी मला असं वाटतं लोकाला फसगंमत होऊन त्यांना मग विजय मिळण्याचं काम झालं पण पाच वर्षामध्ये जर प्रत्यक्ष पाहिलं अनुभवलं तर लोकाच्या पदरामध्ये निराशेशिवाय कुठलीच गोष्ट काही पडली नाही म्हणून त्यांचे लोक आता जागा दाखवण्याचं काम ते करतील मी माझे आमदार जरी होतो राज्यामध्ये जरी सत्ता नव्हती तरी मला पंचवीस वर्षामध्ये लोकांना एवढा विश्वास होता कर का करडिल्या साहेबाकडे गेलं आणि अधिकाऱ्याला जर कदाचित त्यांचा फोन लागला तर मला नक्कीच अन्याय झालेला न्याय मिळेल एवढा विश्वास मात्र मी तीस वर्षाच्या राजकारणामध्ये निश्चितपणे मिळवलं आहे राज्यात विधानसभा निवडणुकाचं बिगुल वाज वाजलेला असतानाच आता भाजपकडून नव्याण्णव उमेदवारांची यादी पहिली यादीत जाहीर करण्यात आली आहे राऊरी तालुक्यातील माझे आमदार शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी जाहीर जाहीर करण्यात आलेली आहे आपल्यासोबत आहेत शिवाजीराव कर्डिले सर उमेदवारी जाहीर झाली काय सांगा नगर पाथडी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये पहिल्या यादीमध्येच मला उमेदवारी जाहीर करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी केली विशेष करून देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील बा आपल्या असणारे साहेब असतील अमित शहा साहेब असतील किंवा असणारे राज्याचे नेते आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आपल्या राज्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब त्यांचे मनापासून मी आभारही मानतो धन्यवाद देतो आणि त्या त्या कमिटीमध्ये का जे काही मंडळी होती त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी करतो आहे त्याचं कारण असं का पहिल्या यादीमध्ये माझ्यासारख्या पराभव होणाऱ्या लोकप्रतिनिधीची यादीमध्ये नाव येतं त्याच्यातच निश्चितपणे मला असं वाटतं आपला विजय झालेला पाहायला मिळेल या निवडणुकीत कोणते मुद्दे घेऊन उतरणार आता या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं का राज्यामध्ये महाआघाडीचं सरकार अडीच वर्ष होतं त्यांनी मला असं वाटतं कुठल्या प्रकारचं विकासाचे काम प्रत्यक्ष काही झाले नाही आणि मागच्या लोकप्रतिनिधींनी एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अनेक लोकांना आश्वासनं केलं भावनिक केलं आणि भावनेच्या पोटी मला असं वाटतं लोकाला फसगम्मत होऊन त्यांना मग विजय मिळण्याचं काम झालं पण पाच वर्षामध्ये जर प्रत्यक्ष पाहिलं अनुभवलं तर लोकाच्या पदरामध्ये निराशेशिवाय कुठलीच गोष्ट काही पडली नाही म्हणून तीनशे लोक आता जागा दाखवण्याचं काम ते करतील आज पंधरा दिवसापासून सांगायचं जर म्हणलं प्रत्येक गावचा तरुण मोठा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये मा माझ्याकडे येतो आणि तो सांगतो करडले साहेब मला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा आहे तर त्याला विचारलं का करायचं त्यांनी सांगितलं का मागच्या पाच वर्षात आम्हाला जे जे आश्वासनं दिले आम्हाला ज्या ज्या पद्धतीने नादी लावण्याचं काम केलं त्याच्यात एकही गोष्ट कुठल्या प्रकारची यश काही मिळालं नाही म्हणून आमच्याला तुमच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा आणि या वेळेला दोन हजार चोवीसला परत एकदा तुम्हाला आमदार म्हणून आम्हाला पाहायचे दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा बदला यंदाच्या निवडणुकीत घेणार का नाही पराभवाचा बदला असा काही कुठल्या प्रकारचं घेण्याचं काही कारण नाही बदला म्हणजे त्याच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचा हेतू नाही जो लोकप्रतिनिधी जनतेने आपल्याला आमदारकी किंवा सत्ता दिली त्या सत्तेचा उपयोग विकासाच्या कामामध्येच करण्याची आवश्यकता होती परंतु विकासाच्या कामापेक्षा एकमेकाची आडवाओी एकमेकाचे जेरा खोटे केसेस दाखल करायच्या खोट्या दा केसेस दाखल करून त्यांना कुठंतरी आपल्याला जाळ्यात सापडवायचं आणि आपल्याबरोबर कसं यायचं असा प्रयत्न करण्याचं काम मला असं वाटतं पाच वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये पाहायला मिळण्याचं काम होत आहे जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे विकास कामं भरपूर प्रमाणात आपण केलेली आहेत कितपत यश मिळेल आता मी पंच्याण्णव पा पासून तर आज सगळ्यात माझा जनता दरबार चालू आहे मी एकोणीसपासून तर आत्तापर्यंत माझे आमदार म्हणून जरी असलो तर पंच्याण्णव पासून जो जनता दरबार सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत जो दरबार चालतो त्या दरबारात माझ्याकडे जर व्यक्तिगत कोणी काम घेऊन आलं तर तो कोणत्या गावचा आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कुठल्या पक्षाचा आहे याचा कधीही मी विचार न करता आलेल्या माणसाला न्याय देण्याचं भूमिका घेण्याचं काम करायचो आणि आल्यानंतर पाहतो करतो सांगतो असं कुठलीच गोष्ट माझ्याकडून कधी घडली नाही लगेचच फोन व फार तुमच्या तराट्यापासून ग्रामसभापासून तर कलेक्टरपासून तर मंत्र्यापर्यंत जरी गरज पडली तरी फोन करून त्याला न्याय देण्याची भूमिका मी आत्तापर्यंत करत आलो आणि तेवढंच मी राजकारणामध्ये विश्वास मोठ्या प्रमाणामध्ये केला मी माझे आमदार जरी होतो राज्यामध्ये जरी सत्ता नव्हती तरी मला पंचवीस वर्षामध्ये लोकांना एवढा विश्वास होता या करडिला साहेबाकडे गेलं आणि अधिकाऱ्याला जर कदाचित त्यांचा फोन लागला तर मला नक्कीच अन्याय झालेला न्याय मिळेल एवढा विश्वास मात्र मी तीस वर्षाच्या राजकारणामध्ये निश्चितपणे मिळवला आहे तर आपल्यासोबत होते माजी आमदार शिवाजीराव कडील त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास पूर्णपणे व्यक्त केलेला आहे जनतेची कामे मोठ्या प्रमाणात केलेली आहे जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत माझाच विजय होणार असा विश्वास शिवाजीराव कडील यांनी व्यक्त केला आहे